वो किपर आला, किपर आला इकडे आणि या ठिकाणी माझ्या मदतीला ऑफलाइन स्कोरर आहेत धीरज काळे आणि ऑनलाइन स्कोरर आहेत सागर कदम आणि मी आपला लाडका कमेंटेटर अतुल शेळके। तर जाऊत सामन्याकडे। कदम सुपट्टा येतात। 3, 2, 1 गेम ऑन। पहिला चेंडू फिरत्या गतीचा गलीच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय निर्धाव। सुंदर सुरुवात नाही रे। डॉट 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 पुन्हा एकदा सुंदर चेंडू मिश्रण आणि चेंज ऑफ पेस। सुरुवात चांगली, बॅक टू बॅक दोन चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकण्यात यशस्वी ठरला तो जुनेद आणि सामना करतोय तो वाजिद। पुन्हा एकदा काहीसं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खेळण्यात असमर्थ आणि पुन्हा एकदा येणारा चेंडू असेल तो निर्धाव। बॅक टू बॅक पहिल्या षटकात 3 निर्धाव चेंडू टाकणं म्हणजे खरोखर कुठतरी आपल्या कौशल्य दाखवण्यासारखं। खरोखर काय सुंदर चेंडू। मला वाटतंय या चषकात, अरे कुठं चा कुठे अरे बाप रे बाप, प्रथमच या चषकामध्ये पहिल्या ओव्हर मध्ये एवढे सारे डॉट चेंडू आलेत। चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती छत्रपती वॉरियर्स हिंगोली या संघाकडून। जुनेद आहे गोलंदाजीवर आणि पुन्हा एकदा षटक समाप्त। या चषकातलं हे दुसरं षटक आहे जे मेडेन निघाले आणि पॉवर प्ले मधलं पहिलं षटक आहे जे पूर्णच्या पूर्ण निर्धाव निघालं। पहिलं षटक पण ह्याच संघातील खेळाडूंनी टाकलेलं आहे, ते म्हणजे विकास मस्के जे आपल्याला सेकंड स्लिपवर दिसत आहेत। आणि दुसरं षटक निर्धाव टाकलं ते म्हणजे जुनेद यांनी, जे आता एकूणिकाची जागा चेंज करत आहेत। सुंदर या ठिकाणी षटक समाप्त होताना एका षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या होती 0-0, पण 0 पासून सुरुवात करणाऱ्याला हिरो म्हणतात। तर आता कुठेतरी 0 आहे पण स्वतःला हिरो करण्याचं क्षण या ठिकाणी त्यांच्याकडे। आता आलाय तो चाऊस, जरान चाऊस। आता दुसरं षटक घेऊन आलाय तो अब्रार। आल्या आल्या थोडीशी बोट फिरवली चेंडूवर आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। पॉवर प्लेच दुसरं षटक, पुन्हा एकदा यावेळी जलद गतीचा उपयोग केला। पहिल्यांदा सुरेख बोट फिरवली चेंडूवर, त्यामुळं समजू शकला नाही फलंदाज, आणि यावेळेस जलद गतीचा वापर केला म्हणजे कुठेतरी फलंदाजाच्या बुद्धीशी खेळताना हे गोलंदाज दिसत आहेत। आणि यावेळेस थोडासा रूम दिला आणि रूमला बंगला बनवलंय आणि शिव छत्रपती चषक सीमारेषा पार आणि मिळणार तो चौकार।
या ठिकाणी या चौकाराने सपना क्रिकेट क्लब नांदेड यांचं खातं खुललंय आणि चाऊस यांचं सुद्धा. पुन्हा एकदा चांगलं कमबॅक केलंय ते अब्रार यांनी. अब्रार मोमीन आज बर्थडे बॉय आहेत हे. चेंज ऑफ पेस, काय सुंदर चेंडू होता, डायरेक्ट खोलवर गतीचा चेंडू होता, पडण्यात सक्षम नाही राहिले ते फलंदाज चाऊस आणि या ठिकाणी बोल्ड होता होता वाचलेत. खरोखर सुंदर चेंडू. अरे बाप, इन स्विंग पाहायला मिळाली. काय चेंडून काटा बदलला, कुठे पडला आणि कुठे जाऊन संपन्न झाला. अब्रार मोमीन, इनका आज जन्मदिन है. आयोजन कमेटी की ओर से और सभी उनके फैन की ओर से उनको जन्मदिन की बहुत सारी शुभकामनाएं. तुम जियो हजारों साल. कैमरामैन आपके ऊपर फोकस किए हुए हाथ आकर सभी आयोजन कमेटी का और दर्शकों का हौसला धन्यवाद अदा करें. अब्रार मोमीन, हाथ बताइए. दर्शक तालियों के साथ स्वागत. अगली गेंद एक बार जब फिर से चल पड़े जुनेद. ओह क्या जबरदस्त गेंद थी. पहली गेंद की फिर से यहाँ पर जरा उसको भी देखने को मिली. पहला ओवर मेडन किया था जुनेद ने और जबरदस्त बल्लेबाजी गेंदबाजी कर रहे हैं आज शिव छत्रपति चषक के सभी गेंदबाज. मात्र 4 रन खर्च किए हैं, 13 गेंदों का खेल हो चुका है, मतलब 12 गेंदे डॉट है. फिर से काटा बदला, बहुत जबरदस्त गेंदबाजी. जुनेद अहमद इतने आसानी से रन बनाने नहीं देते. बहुत बढ़िया गेंदबाजी है, इस विकेट का पूरा जायजा है उन्हें. हर एक गेंद, हर एक कोना, हर एक टप्पा उन्हें पता है. 8 गेंदे रिवर्स हुए हैं पर ज्यादा कुछ नहीं कर पाएंगे. 9 गेंदे डाली है, 9 गेंदे है बिंदी गेंदे. ये एक वर्ल्ड रिकॉर्ड हो सकता है 2 ओवर लगातार मेडन करने का. ओह क्या जबरदस्त गेंद, बल्लेबाज के साथ खिलवाड़ कर रहे हैं, बस नचा रहे हैं उन्हें. बहुत जबरदस्त गेंदबाजी जुनेद अहमद द्वारा आज अपने जीवन की सबसे बेहतरीन गेंदबाजी का स्पेल करते हुए. 4 गेंदे इस ओवर से डॉट, पहली 6 गेंदे डॉट, कुल मिलाकर 10 गेंदे डॉट कर चुके हैं. जरूर यहाँ पर अतुल जी 10 रुपए दे तुरतुरे लेकर आएंगे वो. इस बार गेंद हवा में, खिलाड़ी उसके नीचे, बर्थडे बॉय एंड कैच कंप्लीट. व्हाट अ कैच. ओह हैप्पी बर्थडे टू यू.
बढ़िया कैच और पांचवी गेंद भी बिंदी है। अंतिम गेंद लेकर आए बारहवीं गेंद जुनेद अहमद की अपने स्पेल की। अंतिम गेंद डॉट करते हैं तो बहुत जबरदस्त स्पेल रहेगा ये। और यहां पर बैट का बाहरी किनारा लिया, गेंद थर्ड मैन क्षेत्र पर गई है, लेकिन यहां पर बल्लेबाज ने रन नहीं लिया तो इसलिए यहां पर ये होंगे 12 गेंदे डॉट। दो ओवर का स्पेल समाप्त। जुनेद अहमद एक बेहतरीन गेंदबाजी करते हुए और दो ओवर से खर्च किए कोई रन नहीं, विकेट लिया एक। तो तीन ओवर के समाप्ति के बाद रन संख्या है 4 रन एक विकेट के नुकसान पर। कमेटी की ओर से 500 रुपए इनाम जुनेद अहमद को। बल्लेबाजी के लिए आए है माजिद शेख ने अच्छे उनका सरान चौस की हम सराहना करेंगे क्योंकि उन्होंने नॉन स्ट्राइक एंड से रन लेने का इच्छा इसलिए नहीं जताई कि क्यों ना जुनेद का ये ओवर ही डॉट हुआ होना जाना चाहिए। एक गेंद से कोई महत्व नहीं है क्रिकेट। बड़े बॉय एक बार फिर से गेंदबाजी के लिए आ चुके हैं अबरार मोमिन और अगले बल्लेबाज माजी शेख जो अब नॉन स्ट्राइक गेंद पर है। सरान जो अंतिम गेंद पर रन नहीं लिया था अब स्ट्राइक पर होंगे लेफ्ट हैंडेड। जड़ में डाली हुई गेंद थी इस गेंद पर अबरार मोमिन की भी ये सातवीं गेंद है जिसमें से 6 गेंदे डॉट कर चुके हैं। एक चौका जरूर लगा था उनके ओवर से। अबरार मोमिन 13 नंबर की जर्सी, क्या तेरा क्या मेरा, एक तेरा तो एक मेरा। बढ़िया गेंदबाजी करते हुए बढ़िया गेंद थी फिर से जिस गेंद पर चौका खाया था उसी गेंद पर एक बार फिर से चौका खाते हुए। जी नहीं, वहां पर खिलाड़ी फ्रस्ट्रेशन है, यहां पर प्रोडक्शन इस बार रखा गया है और एक रन से ही संतुष्ट होना पड़ेगा दोनों बल्लेबाज को। इस एक रन के साथ में रन संख्या बिल्कुल धीमी गति से। जी हाँ, मुजाहिद बल्लेबाज है उनके बल्लेबाजी पर डॉट गिनाई है। इस गेंद पर आया है एक रन, सरान ने अपना खाता खोला एक रन से और नहीं माफ कीजिएगा 5 रन है सरान के। ऑफ स्टंप पर थी गेंद, छेड़कानी करती है वहां पर, पॉइंट की दिशा में खेला है, डी पॉइंट पर खिलाड़ी फिर से मौजूद होगा, एक रन जरूर यहां पर पूरा करेंगे। दूसरे रन के लिए भी निकल पड़े हैं और अच्छी रन बिटवीन द विकेट और दूसरा रन भी पूरा कर लिया। इस 2 रन के साथ में रन संख्या में बढ़ोतरी होली ही। खिलाड़ियों से दरख्वास्त है कि विकेट पे से ना भागे, अभी वार्निंग है, इसके बाद आपको 1 रन की पेनल्टी लग सकती है। बिल्कुल, आपके सामने जो व्हाइट कलर की लाइन रखी है वो लाइन आपके दौड़ते दौड़ते आपको लाइन के बाहर से चले जाना है। अगर वो लाइन के आगे अगर एक कदम भी आप जा जाते हैं तो आपको शॉर्ट रन देकर आपका 1 रन कम किया जाएगा, इस बात को नोट करें। ओहो, क्या गेंद थी, जबरदस्त गेंद अंदर आई, उछाल भी मिला और बहुत अच्छी यहाँ पर गेंदबाजी, जैसे तैसे इस रन को पूरा किया। थर्ड मैन के क्षेत्ररक्षक विकास भस्के डायरेक्ट हिट करने का प्रयास था पर डायरेक्ट हिट लगी नहीं और 1 रन यहां पर दोनों बल्लेबाजों को मिलता हुआ। इस 1 रन के साथ में रन संख्या में बढ़ोतरी होती हुई 8 रन बिना एक विकेट के नुकसान पर। एक बार फिर से तैयार है बल्लेबाज सरहान चौस। चलिए हम बताते हैं आपको, पहली गेंद डॉट है, दूसरी गेंद सिंगल, तीसरी गेंद पर 2 रन और चौथी गेंद पर सिंगल। मुन्ना सर ओवरस्टेप का चेक कीजिए, नो फाई क्या अभी जो गेंद गिरी थी वो? हाँ,
फिर डिलीवरी होंगी पिछली आगे का पैर है जो है उसकी टाच वहां पर थी थोड़ी सी। चलो फिर डिलीवरी फिर अगली गेंद अब रार की सामना करेंगे सरहान काफी अच्छी गेंदबाजी कर रहे हैं छत्रपति वारा सिंगली के गोलंदाज अगली गेंद अबरार मोमिन की क्या गेंदबाजी है क्या कहना होगा मुन्ना सर इस गेंदबाजी का। आज बड़े बॉय खूपच करामत करता है कभी आउट स्विंग कभी इन स्विंग पुनः एकदा चांगला चेंडू काय काटा बदलला चेंडू न फळीच्या समोरून काटा बदलला आणि षटक समाप्त चार षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या आहे ती आठ धावा काय रोखलंय काय थांबवलंय कुठेतरी सपना क्रिकेट क्लब नांदेडच्या संघाला या विकेटला समजण्यापासून कुठेतरी विकेट त्यांना समजली नाही आणि हवी झाले ते गोलंदाज कर्तव्य त्यांना चांगल्या रीतीने बजावा लागणार मोठे फटके खेळावा लागणार रनाचा डोंगर बनवावा लागणार आणि पुन्हा एकदा तेच करत आहे कर्णधार पुन्हा एकदा मिस्ट्री गोलंदाज अनिकेतला बोलवले लेग कटर ऑफ कटर असे गोलंदाज कुठेतरी या विकेटवर खूपच आक्रमक दिसत आहेत आणि तेच करत आहे कर्णधार कर्णधार आकाश कदम यांची कराव तेवढं कौतुक कमी कारण की त्यांना कळालं जुनेद आणि अब्रारने ज्या प्रकारे कटर गोलंदाजी करून या संघाला थांबवलं त्याचमुळे त्यांनी अनिकेतला बोलवलं या ठिकाणी चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आणि फक्त एकच धाव पाचवं षटक प्रगतीपथावर आहे अजूनही नांदेड हा संघ आपला पहिला षटकार शोधतोय कुठेतरी खचल्यावानी वाटत आहे आत्मविश्वास ढासळलाय त्यांचा कारण की गोलंदाज त्यांच्यावर आक्रमक झालेत आता ते सर्व झालं गेलं विसरावं लागेल आणि आपल्या संघाला कुठेतरी समोर न्यावं लागेल मोठे फटके खेळावे लागतील पुढचा चेंडू अनिकेतचा यावेळेस फलंदाजीवर असेल तो झरान चाऊस आणि यावेळेस मोठा फटका खेळण्यात येणार चेंडू हवेत स्वतःच्या फळतोमध्ये अनिकेत गेला आणि सुंदर झेल टिपला आणि झरान चाऊसला सुद्धा माघारी पाठवलंय बघा दोन्ही खेळाडूंना विनंती आहे एक्स्ट्रा खेळाडू आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये ठेवायचा आहे कारण की प्रत्येक वेळेस आपल्याला माइक मध्ये विचारावं लागतंय नवीन फलंदाज कोण आहेत विनंती असेल
आता फलंदाजी आला है तो माजिद माजिद सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू कुठेतरी त्यांना समजत नाहीये आणि कुठेतरी नाराज करत आहे ते सपना क्रिकेट क्लब नांदेडचे खेळाडू। पुन्हा एकदा जोराचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी षटक समाप्त। पांच षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या होती फक्त 9 धावा आणि 2 गड्याच्या मोबदल्यात। काय सुंदर गोलंदाजी! या चषकातली सर्वोत्कृष्ट गोलंदाजी जर कोणी केली असेल ती म्हणजे छत्रपती वॉरियर्स या संघानं। आता आलाय तो गोलंदाजीवर तौसिफ आणि सामना करेल तो मुजाहिद। पुन्हा एकदा ऑफकटर, परंतु यावेळेस सुंदर टोलवलाय क्षेत्ररक्षक उपस्थित आणि जोपर्यंत पकडेल फेकेल आणि रनआउटचा चान्स लेक, परंतु गमावलाय। आणि चांगल्या 2 धावा पूर्ण करण्यात यशस्वी ठरलाय तो मुजाहिद। मुंगीच्या गतीनं या ठिकाणी धावसंख्या वाढत आहे, कुठतरी मोठे फटके अजूनही असमर्थ दिसत आहे फलंदाज। हे बघा, या वेळेस गतीचा उपयोग केलाय, काहीच समजत नाहीये कुठं चेंडू पडतोय, कुठं जातोय, कुठं संपन्न होतोय, त्याचमुळं अडकून बसलाय हा संघ, तो म्हणजेच सपना क्रिकेट क्लब नांदेड। आणि यावेळेस हलक्या हाताने खेळलाय, परंतु काहीसा परिणाम नाही पडणार स्कोरबोर्डवर। या ठिकाणी 2 धावा चोरण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि पंचांनी नाकारलंय। स्कोरबोर्ड धीम्या गतीनं चालताना या ठिकाणी कुठेतरी दिसायला पहा मिळत आहे। फक्त एकच चौकार आलाय, तेव्हापासून आतापर्यंत फक्त सिंगल आणि डबल नाहीतर डॉट, म्हणजेच निर्धाव चेंडून कुठतरी या सामन्यात आपलं वर्चस्व जमवलंय। आणि मोठा फटका ना खेळण्याच्या नादात या ठिकाणी स्वतःच्या फलंदाजीमध्ये सुंदर झेल आणि पुन्हा एकदा एक बळी टिपलाय तो तौसिफ यांनी। मुन्ना खान सर, एवढा मोठा संघ आज या ठिकाणी कुठतरी एवढा थांबलाय, काय म्हणता तुम्ही याबद्दल, यांच्या या खराब फलंदाजीसाठी? खराब फलंदाजी नाही म्हणावी लागेल, कारण की फलंदाजी सुरेख आहे, त्यांना चेंडू बॅटवर आले नाही आज। कधी कधी एखादा दिवस असतो वाईट असतो, विकेटचा अंदाज त्यांना घेता आला नाही। इथे गोलंदाजी चांगली झाली आहे, फलंदाजी खराब म्हणता येणार नाही, कारण की गोलंदाजी अत्यंत अचूक टप्प्याची गोलंदाजी होती। 6 चेंडूमध्ये एखादा चेंडू असा पडतो, परंतु आज छत्रपती वॉरियर्स संघ
खूब सुंदर टप्प्यावर मारा मग करतोय आणि कर्णधाराची इथे तुम्ही ज्या पद्धतीने म्हटला कर्णधाराने अत्यंत ओळखलंय की कोणते चेंडू फलंदाजाला खेळता येत नाहीये. काल त्यांनी जे ज्या पद्धतीने इथे कॉमेंट्री बॉक्समधून बसून मॅच बघितली त्यांनी बघितलं की कशा प्रकारे महाराष्ट्र केसरी सुमित रावत गोलंदाजी करत होता, आदर्श यादव गोलंदाजी करत होता, त्या टप्प्यावर त्यांनी ओळखलं आणि त्याच पद्धतीने आज गोलंदाजही सिलेक्ट केले. तर रणनीती असते प्रत्येक वेळेस आपल्याला या प्रकारची रणनीती करावी लागते. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण बघतो टीम सिलेक्शन फार महत्वाचं असतं. महेंद्रसिंग धोनी हे कर्णधार नक्कीच कोणताही खेळाडू एकटा असून काहीच करू शकत नाही, परंतु घेतलेले निर्णय अचूक सिलेक्शन याच्यामुळेच संघ चांगला होतो आणि म्हणून त्या कर्णधाराला सर्वात चांगला कर्णधार म्हणून ओळखलं गेलं. अत्यंत यावेळेस ऑन साईडला खेळलेला चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जाणार आहे. दोन धावा येथे फलंदाजाला मिळणार. या दोन धावीने धावसंख्या वाढते 17 धावा. तीन गडीबाद 17 धावा. सातवं षटक मार्गस्थ असताना किती धावा आहेत पंच? 4 धावा आहेत. त्याला जर बॉल लागला तर 2 धावा असतील आणि त्याच्यावरून सरळ निघून गेला तर बाउंड्रीच्या बाहेर गेल्यानंतर 4 धावा असतील. काय आहे 2 का 4 आहेत? स्कोर लेगचे पंच चेक करत आहेत. चला पंच निर्णय कळवायचा आहे. 4 रन आहेत. 4 रन दिलेले आहेत कारण की चेंडू कुस्तीच्या मैदानावर कुठेही लागलेला नाहीये, त्यामुळे चेंडू बाउंड्रीच्या बाहेर गेला आणि 4 धावा येथे दिल्या गेल्या आहेत. 4 धावीने धावसंख्या झाली ती 19 धावा. 3 गडी बाद 19 धावा. सातवं षटक मार्गस्थ असताना अत्यंत लो स्कोरिंग हा सामना होणार आहे. जोरदार फटका येथे मात्र लॉंग ऑफच्या क्षेत्रात धाव घेण्याचे प्रयत्न. थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेच्या पार. 4 धावा. मला वाटतं तोसिफला आता वाटतं की थोडेफार धावा झाले पाहिजे, जर धावा झाल्या नाही तर मला बॅटिंग येते का नाही, म्हणून त्याने 4 धावा सोडून दिल्या आहेत. परंतु ह्या धावा सुद्धा गोलंदाज गोलंदाजी करण्यापासून रोखू शकतात, असं नाही आहे की हे फायटिंग स्कोर नाही आहे. इथे आडव्या बॅटने खेळलेला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. सुंदर फटकेबाजी येते. आता बॅक टू बॅक 3 चौकार आलेत असं म्हणावं लागेल. नक्कीच फलंदाजाने आता गेअर बदलला आहे, परंतु बराच उशीर झाला असं म्हणावं लागेल. थोडंसं या फलंदाजाला लवकर आपली धुरा सांभाळायला हवी होती, परंतु चेंडू अत्यंत सुरेख होते. सुरेख आता चेंडू ब्लॉक होलचा चेंडू होता. यष्ट्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु खोलवर टप्प्याचा चेंडूला हलक्या हाताने ढकलत 1 धाव पूर्ण करतायत. धावसंख्या झाली ती 28 धावा. सातव्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 15 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न येथे मात्र लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक असेल. 1 धाव नक्कीच पूर्ण करतील, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. 7 षटकाचा खेळ संपलाय. धावा झाल्या ते 29 धावा. ज्ञानेश्वरच्या या षटकामध्ये 16 धावा, म्हणजे आतापर्यंतचं सर्वात महागडं षटक म्हणावं लागेल. या षटकात 16 धावा घेतल्या गेल्यात. 3 चौकार लगावले गेलेत. आता परत गोलंदाजीसाठी बघूया कोण येतोय. गोलंदाज बंटी, कुणाल बंटी आता गोलंदाजीसाठी आला आहे. शेवटचं षटक टाकण्यासाठी बंटी आला आहे. आता बघूया बंटी कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. अचूक मारा करणारा हा एक गोलंदाज नावाजलेला हिंगोली जिल्ह्यातील एक जबरदस्त गोलंदाज.
यावेळी सॉफ्ट स्टंपवर होता चेंडू, चेंडू जातोय सोयीर, व्हाईटचा इशारा येतोय एक्स्ट्रा धावेने धाव संख्येला सुरुवात होते. अगली गेंद तौसीफ की, माफ कीजिएगा बंटी की, इस बार खेला है गेंद को हवा में, खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं होगा, कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं है. गेंद वन बाउंस बाउंड्री लाइन के बाहर चार रनों के लिए जाती हुई. और इस मैच का आनंद लेने के लिए शिव छत्रपति चषक के जो खिलाड़ी है सदस्य है तौसीफ, इनके पिताश्री यहाँ पर मैच का आनंद ले रहे हैं और अपने बच्चे का खेल देखने के लिए वो यहाँ पर आए हैं. आयोजन कमेटी की ओर से हम उनका भी हार्दिक स्वागत करते हैं. स्लोवर गेंद फिर से उसी दिशा में खेला है, खिलाड़ी फिर वही पर कोई नहीं होगा और गेंद बाउंड्री के बाहर जाएंगी चार रनों के लिए. बढ़िया शॉट लगाते हुए लगातार दो गेंदों पर दो चौके अब आ चुके हैं, बड़े प्रहार कर रहे हैं और निश्चित रूप से ये बड़े प्रहार बहुत मायने रखते हैं. अगली गेंद चल पड़े गेंदबाज बंटी, जड़ में डाली हुई गेंद थी, एक रन यहां पर ऑन साइड पर पूरा किया है, दूसरे रन के लिए निकल पड़े हैं और थोड़ी सी मिसफील्ड और अबरार अच्छा कवर कर रहे थे इसलिए दो ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. तो इस दो रन के साथ में रन संख्या में बढ़ोतरी होती हुई 40 रन एक फाइटिंग स्कोर है. यही मैं बात कर रहा था कि 50 55 60 70 ये रन बनाए जाने के लिए थोड़े मुश्किल है इस विकेट पर, बहुत देखभाल कर खेलना होता है. चालीस रन तीन विकेट के नुकसान पर, दो गेंद तीन गेंदों का खेल शेष है इस ओवर से अब तक के. बड़ा शॉट लगाने का प्रयास पर चूके, डॉट गेंद आती हुई बिंदी गेंद अंतिम समय पर जहां पर ताबड़तोड़ बल्लेबाजी की आवश्यकता होती है वहां पर बिंदी गेंद आना बल्लेबाज को बहुत नाराज कर देता है क्योंकि उनकी मंशा यही होती है कि बड़ा शॉट खेले और बड़े शॉट से कुछ रन अर्जित करे, लेकिन डॉट गेंद आने के बाद अगली गेंद पर और ज्यादा उनके ऊपर जिम्मेदारी बढ़ जाती है. बढ़िया गेंद और यहां पर खेल दिया है गेंद बाउंड्री लाइन के बाहर चार रनों के लिए. बढ़िया शॉट लगाते हुए लगातार चौके यहां पर अब देखने को मिल रहे हैं. एक फाइटिंग स्कोर की तरफ अग्रसर होती हुई सपना नांदेड़ की टीम, शुरुआती खिलाड़ियों ने थोड़ा सा नाराज जरूर किया लेकिन पूरे टीम वर्क होता है, अगर किसी ने गलती की है तो आप उस गलती को ना दोहराएं और अपने टीम को एक अच्छी स्थिति में लेकर आए. अच्छी बल्लेबाजी 44 पर 3 अंतिम गेंद, इस बार तिरछे बल्ले से खेलने का प्रयास था, गेंद इनसाइड लगती हुई फाइन लेग क्षेत्र पर गई है, खिलाड़ी फील्ड करते एक रन से ही संतुष्ट होना पड़ेगा. ओवर हुआ समाप्त, 8 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 45 रन और जीत के लिए बनाने हैं 46 रन. तो हम कैमरामैन से गुजारिश करेंगे कि यहाँ पर साइड स्क्रीन के बाजू में वहाँ पर तौसीफ के पिताजी बैठे हुए हैं अपने सुपुत्र का मुकाबला देखने के लिए आए हैं. स्कोर लेके कैमरामैन, तो 45 रन बने हैं, 46 रन बनाने हैं और देखना होगा स्कोर लेके कैमरामैन. तो यहाँ पर तौसीफ के पिताजी बैठे हुए हैं मैदान पर अपने बेटे के मैच का आनंद लेने के लिए आए हैं और अच्छे बल्लेबाज है, अच्छे गेंदबाज है, एक अच्छे ऑलराउंडर है तौसीफ. बहुत बहुत धन्यवाद कैमरामैन आपका. चलते हैं मैदान की तरफ, जीत के लिए बनाने हैं 40 रन. सपना नांदेड़ ने 45 रन बनाए पहले ओवर के चलते और
आधार कार्ड ची जेरोक्स घेऊन कमेंट्री बॉक्स कडे याव, फोटोकॉपी चालेल। बघा काल जो सामना झाला होता त्यामध्ये 11 खेळाडू प्लेइंग 11 मध्ये जे खेळाडू होते 10 खेळाडूंचे तालुका वाइज आधार कार्ड चेक केले गेले। एका खेळाडूचा आधार कार्ड हा त्या तालुक्यातील नसल्यामुळे त्या संघाला बाद करण्यात आलं होतं। त्यामुळे इथे नियम अत्यंत कडक आहे, आपण कुठल्याही नियमाचं उल्लंघन करायचं नाहीये। जिंकल्यानंतरही तुम्हाला बाद केलं जाऊ शकतं, त्यामुळे सुरुवातीलाच आपण सर्व 11 खेळाडूंची यादी देताना जे आपण नियम ठेवले तालुका वाइज हे सामने आहे। तुमच्या आधार कार्डवर तालुका तुमचा जिल्हा कुठलाही हे नमूद केलं जाणं फार गरजेचं आहे। एकाच तालुक्यातील खेळाडू असणं बंधनकारक आहे, आपण तालुक्याबाहेरील खेळाडू घेऊ शकत नाही, त्यामुळे याची नोंद घ्यायची कृपया सर्व खेळाडूंनी। आणि तुम्हाला कुठेतरी नियमाचं उल्लंघन केल्यास तुम्हाला दंडही दिला जाईल, त्यामुळे या गोष्टीकडे फार बारकाईने लक्ष द्यायचं आहे। इथे नियम अत्यंत कडक आहेत, कायदे कानून अत्यंत कडक आहेत। आयोजक आकाश कदम काल त्यांनी अत्यंत कठोर निर्णय दिलेत आणि ते निर्णय कठोर देण्यामुळेच स्पर्धा ह्या चांगल्या होतात, कुठल्याही खेळाडूवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाते। त्यामुळे आपण कुठलीही हयगय करायची नाहीये, आधार कार्ड सोबत आणायचे नसेल तर व्हॉट्सअपवर मागून घ्या, परंतु पूर्ण पेनल्टीला सामोरं जाण्यासारखं आपल्याला कोणतंही कृत्य करायचं नाहीये। विनंती असेल प्रत्येक खेळाडू इथून पुढे येणारे संघ आजचे संघ झालेत, परंतु उद्या रविवार सोमवार जे संघ येतील या सामन्यामध्ये त्यांना पण आपण अत्यंत ताकदीने ही विनंती करतो आणि हे चेतावणी देतो की तालुक्यातीलच खेळाडू आपण घेऊन यायचे, बाहेरचे खेळाडू असल्यास तुम्हाला खेळायची संधी दिली जाणार नाही, जर आढळला तर संघ बाद केला जाईल। आणि फक्त आधार कार्ड किंवा तुम्ही त्या तालुक्यात जर जॉबला असाल तर सॅलरी स्लिप हे दोनच डॉक्युमेंट चालतील। मतदान ते पण गव्हर्नमेंट जॉब असेल तरच, मतदान कार्ड राशन कार्ड रहिवासी हे काहीच चालणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी संघाने। काल एका संघाला याच निर्णयामुळं कुठतरी माघारी जावं लागलं, सामना जिंकून सुद्धा त्यांना हरावं लागलं। अतुलजी म्हणावं लागेल कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, नक्कीच सर। या ठिकाणी आपण सर कालपासून पाहतोय, आपण थडांपा डिसिजन आपण कमिटीकडे ठेवलेला आहे, तरीही पण ज्या वेळेस थडांपा लागतो त्यावेळेस आपण नक्कीच आपलं डिसिजन पाठवतो, भलेही त्या संघाने डिसिजन मागो या न मागो। त्याचमुळं कुठेतरी सामन्यांना चांगलं रंग यावं, चांगले सामने व्हावेत एवढीच अपेक्षा। आणि पंचांना विनंती करतो की सामना लगेचच सुरू करावा। यानंतरचा होणारा सामना उमरखेड विरुद्ध रिसोड, आणि आता बड्डे बॉय अब्रार मोमीन आलेत फलंदाजीवर। वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा अब्रार भाऊ, ट्रक भरून शुभेच्छा, ट्रक भरून शुभेच्छा दिलेल्या आहेत मुन्ना खान सरनं। विनंती असेल अतुलजी, आता आम्ही त्यांच्यासाठी काही गीत वाजवणार आहोत, तर गीत ते पूर्ण होऊ द्या कृपया। नक्कीच सर, त्यांच्यासाठी काही वाजवा सर, ढोल ताशे डीजे नगाडे। या चष्माला चलते हैं मैदान की तरफ, जीत के लिए बनाने हैं 46 रन, पहले इनिंग से बने हैं 45 रन सपना नांदेड़ की ओर से। ये लीग मुकाबले हैं तो ऐसा नहीं है कि पहला मुकाबला हारने के बाद आप प्रतियोगिता से बाहर हो सकते हैं, आपको फिर से वापसी करने की बहुत से चांसेस है, मुकाबले आपके हाथ में होते हैं। गेंदबाज का नाम यहाँ पर बताइए, मुजाहिद, मुजाहिद है गेंदबाज। अब्रार होंगे नॉन स्ट्राइक पर, स्ट्राइक पर होंगे
पहिला चेंडू चांगल्या गतीचा चांगल्या टप्प्यावर आणि या एका चेंडूने आकाश यांनी आपलं आणि आपल्या संघाचं खातं खोललंय. आता 46 धावांचा लक्ष्य भेदण्यासाठी मैदानावर आलाय तो आकाश आणि अब्रार. दोन्ही चांगले खेळाडू. आता पुढचा चेंडू असेल तो मुजाहिदचा. सामना करेल तो 3 मालिकी बिल्डिंग अब्रार मोमीन. आणि यावेळेस काहीसा फिरत्या गतीचा चेंडू, सुंदर टप्प्यावर चांगला चेंडू. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडू. या सामन्यात या मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलंय वर्चस्व होतं ते निर्धाव चेंडूच, कारण की एवढे निर्धाव चेंडू झाले आणि त्याचमुळे स्कोरबोर्ड थांबला. पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी करावं लागेल सपना क्रिकेट क्लब नांदेड यांना. यावेळेस लेग कटर चेंडू थोडासा वरी आणि लागली होती रनांची भूक, त्यामुळे अब्रारनं खेळला हुक आणि हुकच चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपण पाहिलंय. दोन धावा नाही वाचू शकले आपल्या संघासाठी, परंतु धावून पळून त्या बॉलला पकडून त्याने नक्कीच सीमारेषा पार जाण्यापासून वाचवलं चेंडूला आणि दोन धावा आपल्या संघासाठी वाचवल्या आणि दोन धावा जोडल्या त्या अब्रार यांनी स्वतःच्या खात्यात आणि आपल्या संघासाठी. वन बाउंस या ठिकाणी पंचांचा निर्णय आलेला आहे. यावेळेस स्लो रन गतीचा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेनं टोलावलाय क्षेत्ररक्षक उपस्थित त्या ठिकाणी आणि एकच धाव. कुठेतरी लो स्कोरिंग सामना असल्यामुळे मोठे फटके खेळण्याचं धाडस आतापर्यंत बघायला नाही मिळालं, परंतु आता मैदानावर AK-47 उर्फ कडक कार्यक्रम आहेत. बघूत काय करू शकतो आपल्या संघासाठी. आणि या ठिकाणी पहिलाच मोठा प्रहार, सीमारेषा पार षटकार, छत्रपतीचा छावा, मिळाल्या 6 धावा. स्वागत नहीं करो क्या? फटका या ठिकाणी आकाश यांच्याकडून बघायला मिळाला. पुढचा चेंडू मुजाहिद यांचा. यावेळेस समोर निघून ठेवलेला प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. चेंडू जातोय नो मॅच लँड मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु दोन धावा करण्यात यशस्वी ठरला तो आकाश. या अगोदर आपण एक रिव्हर्सशिप पाहिला, सीमारेषा पार आणि खूप मोठा षटकार पाहायला मिळाला. त्याचमुळे या ठिकाणी एका षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या आहे ती 12 धावा. आणि आता ही आपला पहिला बळी शोधता ते सपना क्रिकेट क्लब नांदेड. सामना छोटा, परंतु फलंदाजाचा कॉन्फिडन्स मोठा. त्याचमुळे पवेलियन मधूनच कदाचित असा निर्णय घेऊन आलेत की जास्त दूर या सामन्याला न्यायचं नाही, गोलंदाजाला आक्रमक नाही द्यायचंय. त्याचमुळं मोठा फटका या ठिकाणी पहिल्या षटकात पाहायला मिळाला. आता गोलंदाजवर आलाय तो जरान चौस. जरहान ओके, चौस आलेत ते गोलंदाजीवर आणि सामना करेल तो अब्रार बड्डे बॉय. बघूत बड्डे बॉय आज काय करतो. अतुलजी, आज सकाळीच जे बोला जोबा केसरी होते काय? नाही सर, थोडस यांचं नाव अवघड, त्यामुळं कुठतरी आम्हाला हे नाव घेण्यात. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, येथे मात्र चेंडू काहीच टोलवलाय तो शॉर्ट मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. अतुलजी, हिंदी में एक वर्ड है सराहना, मतलब प्रशंसा. तो सराहना का एक काना निकाल दीजिए, सरहान. ओके सर, चलते हैं मैच के तरफ. 13 रन संख्या हो चुकी है बिना किसी विकेट के नुकसान पर. अच्छी गेंद थी यार, बहुत जबरदस्त गेंद. यकीनन वो कहते हैं ना सर, अगर घड़ी देखते हैं ना अपन तो छोटा काटा 12 पे और बड़ा काटा 10 पे, ऐसा इतना ये गेंद कटी गिरी और ऑफसाइड की दिशा में बाहर निकली, पड़ने में असमर्थ रहे और डॉट गेंद. और इस बार गेंद आई स्लॉट में और डिपॉजिट किया उसको प्लॉट में.
पुन्हा एकदा चाऊस तयार गोलंदाजीवर आणि या ठिकाणी कुठतरी वेगळ्या दिशेला खेळायचं होतं परंतु चेंडू लॉंग ऑनच्या दिशेला गेला आणि या ठिकाणी एकच धाव कुठेतरी वाटलं होतं रंगतदार सामना होईल परंतु दोनही षटक समाप्त झाले नाहीत तरी 18 धावांवर जाऊन पोहोचलाय तो छत्रपती वॉरियर्स हा संघ आणि या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवे तर खाली खेळाडू चांगला झेल आणि बड्डे बॉय डिश उमरखेड आणि रिसोड या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यावं मैदानात फक्त आता 20-25 धावा जोडायच्या आहेत त्यामुळे आपण मैदानात यावं आपला लगेच नाणेफेक केला जाईल Okay, check this out. शेवटचा चेंडू असेल या षटकातला आणि बघतो काय फलंदाजीवर आलाय तो विकास मस्के आणि आले आले त्यांचं स्वागत केलंय ते यॉर्कर लाईनच्या चेंडून आणि या ठिकाणी चेंडू सुंदर निर्धाव आणि षटक समाप्त दोन षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या ती 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आता दोन षटक समाप्त झालेले आहेत म्हणजे पॉवर प्ले संपलाय आता कुठतरी क्षेत्ररक्षण खुलेल पाच खेळाडू सीमारेषेवर थांबवण्याचा अधिकार असेल तर आता पाहूत धावसंख्या कशा प्रकारे येते या ठिकाणी चौकार ठोकण्यासाठी थोडस अवघड जाईल पण षटकार मारण्यासाठी आपल्याला मुभा आहे तर आपल्या ताकदीचं प्रदर्शन या ठिकाणी बघायला मिळेल कुठेतरी आणि या ठिकाणी उमरखेडचे कर्णधार आलेले आहेत नाणेफेकीसाठी तर आझाद रिसोड या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय आता गोलंदाजीवर आलाय तो फिरोज आझाद रिसोड संघाला शेवटचा कॉल कृपया आपण नाणेफेकीसाठी यायचंय नकवालची टीम आता गोलंदाजीवर आलाय तो फिरोज आणि सामना करेल AK-47 कडक कार्यक्रम आकाश आणि या ठिकाणी चांगला चेंडू स्टेटच्या दिशेला टोलवलाय क्षेत्ररक्षक उपस्थित आणि एकच धाव आणि या ठिकाणी बुलटॉस चेंडू फायनलच्या दिशेला टोलवलाय चेंडू जातो सीमा रेषा पार
आणि या ठिकाणी सुंदर फटका आलाय तो विकास यांच्या फळीतून. पुढचा चेंडू फिरोज यांचा आणि या ठिकाणी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आणि पुन्हा एकदा मुजाहिदचा सुंदर झेल आणि या ठिकाणी विकास आला आणि विकास गेला पण मुजाहिदनं झेल पकडून माहोल केला. माझा पॅटर्नच ही धोक्याची घंटा कशासाठी वाजवली सर एकदा सांगावं. बीमरचा नो बॉल. तीन षटकाच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या आहे ती 26 धावा एका गड्याच्या मोबदल्यात, सॉरी दोन गड्याच्या मोबदल्यात. आणि आता समीकरण असेल ते 30 चेंडू 20 धावा आणि गोलंदाजीवर आलेत ते आता गोलंदाजीवर आले ते माजीद सर आणि सामना करेल तो AK-47 आकाश आणि पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु चांगल्या प्रकारे फळीवर आला नाही. त्या ठिकाणी मुजाहिद मुजाहिद एक चांगलं क्षेत्ररक्षण करत आहेत या संघाकडून. दोन चांगले झेल टिपले त्यांनी
पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर कुठतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल, सामना आताही रंगतदार होऊ शकतो। 29 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे, सोपा आहे पण अवघड करू शकता जर सुंदर गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर झाली तर। आणि या ठिकाणी काहीसा दिशाहीन चेंडू आणि अंपायरचा इशारा येतोय तो वाईट। म्हणजे एक अतिरिक्त धाव मिळेल छत्रपती वॉरियर्स या संघाला। आझाद रिसोड शेवटचा कॉल आणि काय सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये, त्या ठिकाणी गछाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषाकडे जातोय आणि सीमारेषा पार जाणार। ये चौका था या छक्का था इस गेंद पर? चौका। या नंतरचा होणारा सामना आझाद रिसोड विरुद्ध उमरखेड। आर ये रिवर्सिप लेकिन सीधा हाथ में लड्डू। एक गेंद आना बाकी इस ओवर की। सॉरी सॉरी दो गेंदे आना बाकी।
चला आता नऊच धावांची आवश्यकता आहे, चोवीस चेंडू नऊ धावा। सुरेख चेंडू यावर, खोलवर टप्प्याचा चेंडू होता। वेट करायचंय, गोलंदाज थांबायचंय। चला सामना समाप्त झालाय, छत्रपती वॉरियर्सने हा सामना जिंकलाय आणि या ठिकाणी सपना क्रिकेट क्लब नांदेडने हा सामना हारलाय, परंतु अजूनही त्यांना एक चान्स। तर आता खचून न जाता पुन्हा एकदा जा आणि आत्मविश्वासाने मैदानात उतरावं आणि यानंतरचा होणारा सामना मुन्ना सर थैंक यू आणि सांगा ही धोक्याची घंटा कशाची होती। जर्क बॉल होता म्हणजे नो बॉल आणि सिक्स। चालतंय सर, परंतु आता सामना संपलाय, परंतु दुसऱ्या सामन्यात लक्ष द्यावं कर्णधाराने। एक जर्क आलाय नंतर ही आला तर गोलंदाज या चषकातून बॅन होईल याची नोंद घ्यावी। आणि उमरखेड आणि रिसोड दोन्ही संघांना विनंती करतो की आपण मैदानात यावं, मैदानात आपला संघ घेऊन यावा। रिसोड विरुद्ध उमरखेड, छत्रपती वॉरियर्स आपण मैदान सोडावं, बाकीच्यानं सोडावं।